तालुक्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. या पहिल्याच पावसाचा गैरफायदा घेत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये कारखानदारांनी पाणी प्रदूषण केले आहे. यामुळे या परिसरातील शेतीमध्ये हे प्रदूषित पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे. टेमघर नाला, काळ नदी आणि सावित्री नदीच्या पात्रात हे प्रदूषित पाणी जात असल्याने मच्छीमारी करणाऱ्यांवर संकट ओढावले असल्याने उपजीविका कशावर करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. केमेसोल नामक कंपनीतून निघणाऱ्या लाल रंगाच्या पाण्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी प्रसाद पाटील, महाड. मी या कार्यक्षेत्रामध्ये वावरत असताना माझं नाव आहे मनोज वामन काहीचकर, जिल्हा परिषद सदस्य, अलिबाग. आज माझ्या लक्षात आलं आणि माझ्या लक्षात आणून दिलं की केमोसील कंपनीमध्ये आपलं हे केमिकल केमोसीलचं की नदीत पूर्ण गेल्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात प्रदूषण फैलावलं आहे. आज पावसाचं वातावरण असताना बऱ्याचशा नद्यामध्ये, विहिरीमध्ये म्हटलात तर बऱ्याचशा ठिकाणी या पाण्याचं प्रादुर्भाव आपल्याला आपण बघतो आहे. आज आमच्या पत्रकाराने, पाटील पत्रकाराने, आमच्या पुढारीचे, त्यांनी आम्हाला ते सॅम्पल दाखवलं. जवळजवळ 2 किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी सॅम्पल आणून आम्हाला दाखवलं तर ते कलर कंपनीचा, त्या ह्याचा सॅम्पलचा आणि या कंपनीचा कलर जवळजवळ आपल्या केमिस्ट्री कंपनीचा जवळजवळ जुळता मिळता आहे. आणि याच्या अनुषंगाने आम्ही आलो आणि आम्ही या कंपनीची पूर्ण पाहणी केली. पाहणी करत असताना अतिशय दयनीय अवस्था या कंपनीत आहे. जसा गुरांचा गोठा म्हणतात त्याच्यापेक्षाही दयनीय अवस्था या ठिकाणी आहे. कारण त्याचे आतले असलेले ड्रम, त्यांचे असलेले केमिकल्स आणि त्यांची असणारी व्यवस्था अगदी सैरावैरा जिकडं तिकडं पसरलेली आहे. आणि अतिशय या सगळ्या भागात पूर्ण कंपनीच्या पूर्ण आवारात पूर्ण लाल कलर सगळा पसरलेला आहे. यातून आपण बघतोय किती दुष्परिणाम या ठिकाणी होतील. आज आपला भुई समाज आणि आदिवासी समाज बऱ्याचशा प्रमाणात मच्छीमार करतो. या मच्छीमारांवर आता मच्छी मारण्यासाठी बंद आलेले आहेत. त्याप्रमाणे आपण या भागात राहणाऱ्या लोकांना याचा या पाण्यापासून बऱ्याचशा प्रमाणात त्या रोगांना सामोरं जावं लागणार आहे. आणि ह्या वारंवार ह्या घटना होत असताना MPCBचं या प्रदूषण नियंत्रणाचं अद्याप लक्ष नाही आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.